वेलकम बैक टू माय चैनल। तुम्ही पालक किंवा पनीरचा असा बऱ्याच सारे रेसिपीज तुम्ही ट्राय केले असतील। पालक पनीर किंवा आपण पनीरचा पण खूप सारा रेसिपीज करतो, पालकचा पुऱ्या करतो, पालकचे पराठे पण करतो, पण आज इथं मी बनवणार आहे पालक आणि पनीरचे मिक्स असे स्टफ केलेले पराठे। आणि ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार आहे डिटेलमध्ये। एवढे जबरदस्त होतात टेस्टला की काही विचारूच नका। तर मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येते आज, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। आणि हो, कशा पद्धतीने मी बनवणार आहे हे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तर आपला व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही, शेअर करायचं, कशी रेसिपी झाली हे सांगायसाठी कमेंट करायची, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करायचं, कारण तुमच्या सपोर्टमुळे तर मी आता इथंपर्यंत आलेले आहे। त्याच्यामुळे मला तुमच्या लाईक शेअर कमेंटची खूप जास्त गरज आहे, खूप मोटिवेशन भेटतं तुमच्या कमेंट्स आल्या की। तर चला मी तुम्हाला दाखवते आता आपण कसं बनवून येणार आहे ते। आणि इथं आणले मी पालकची भाजी, आपली घरचीच भाजी, बाहेर स्वच्छ धुवून मगच आतमध्ये घेऊन आले। आणि आता ह्याला घेते मी छान अशी कट करून, कारण आता आपण ह्याला शिजवून घेणार आहे। हवी तर तुम्ही आहे अशी पिसून पण वापरू शकता, पण शिजवून घेतलं की आणखी जास्त छान लागते ते। तर इथं मी कट करून घेतलेले आणि पाणी गरम झालेलं आहे, आता ह्याच्यामध्ये ही भाजी मी शिजायला टाकते। आणि इथं मी अगदी थोडंसं नमक घातलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामुळे त्याचा थोडासा कच्चापणा जाईल आणि पटकन शिजली जाईल भाजी। तर हे बघा इथं आता मी शिजायला ठेवलेले, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। इथं घेतले मी हिरवी मिरची भरपूर घेतलेले, कारण तिखट जरा जास्त लागतं। लसूण घेतलेले आणि कोथिंबीर, कोथिंबीर अशी हातानंच तोडून त्याच्यात घालायची। आणि आता ह्याला मी बारीक करून घेते ह्याची पेस्ट पूर्ण। हे बघा इथं बघू शकताय तुम्ही एकसारखी पूर्ण झालेली पेस्ट। आणि आता इथं तुम्हाला मी दाखवते, हे बघा हे तर मी मिक्सरच्या भांड्यात तपन शिजलेली भाजी काढून घेतलेले आणि त्याचंच पाणी साईडला मी ठेवलेलं आहे, कारण परत आपण मळताना ते वापरणार आहे। आणि हे बघा भाजी इथं मी बारीक करून घेतलेले, भाजी थंड होते तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे शेंगादाण्याचं तेल वापरलेलं आहे, लाकडी घाण्यातलं तेल आहे। तुम्ही जे रेग्युलर वापरतात तेही वापरू शकता, पण शेंगादाण्याच्या तेलानं खूप छान चव येते त्याला। आणि इथं आपण ही बारीक करून घेतलेली पेस्ट घेतलेली आहे मी, तर ही पण इथं छान मस्त अशी मी मिक्स करून घेते ह्या गव्हाच्या पिठामध्ये। बघा इथं अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे मी, एक छोटा चमचा, आणि भरपूर असे मी काळे तीळ घेतलेले आहेत इथं बघू शकताय तुम्ही, अर्धा बाउल घेतलेत साधारण। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकताय। चवीपुरतं नमक घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली, छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि ह्याच्यामध्ये परत आपण घालणार आहे जो पालक बारीक करून घेतला होता त्याची पेस्ट। हे बघा इथं आता सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते, ह्यालाही छान असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपण जे भाजी शिजवलेलं पाणी शिल्लक होतं ते त्याच भांड्यामध्ये घेतलं, कारण त्याला साईडला थोडीशी भाजी लागली होती, आपली भाजी वेस्ट जाणार नाही म्हणून मी त्याच्यातच पाणी घेऊन याचा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। इथं बघू शकताय तुम्ही, हे बघा किती मस्त कलर तर आला आहे त्याला। आणि इथं मी आता ह्याला तेल लावून ठेवलेलं आहे, बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे। हे आता मी रात्रीच मळून घेतलेलं आहे, आता हे याचे पराठे मी सकाळी बनवणार आहे। आता इथं तोपर्यंत मी आपण सारण कसं बनवायचं ते दाखवते। इथं माझ्याकडे पनीर होतं तर पनीर मी असं खिसून घेतलेलं आहे व्यवस्थित, त्याच्यासाठीचा मसाला तयार करू। इथं घेतलेलं आहे मी अर्धा बाउल तीळ, एक मोठे 2 चम्मच धणे घेतलेले आहेत आणि 1-2 चमचे मी इथं बडीशेप घेतलेले, ह्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला खमंग असं, आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे ह्याला। एकदम छान याचा इतका खमंग वास सुटला आहे की काही विचारूच नका। तर आता ह्याची मी पावडर करून घेते, थोडीशी जरा मोठी मोठी ठेवलेली इथं बघू शकताय तुम्ही। आता हे आपण पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचे सगळी। हे बघा आता इथं मी घातले 1/2 चमचा मी लाल मिर्च पावडर घातले, हवी तर तुम्ही कमी जास्त करू शकताय। आणि चवीपुरतं नमक घातलेलं आहे अगदी थोडंसं, आणि हे छान असं मस्त मिक्स करून घेतलं इथं मी। आणि इथं ह्याच्यामध्ये घातले मी थोडीशी कोथिंबीर, बघा किती मस्त दिसतंय सारण आपलं पनीरचं,
आणि हे बघा पीठ आपण रात्रभर भिजत ठेवलं होतं, तर ह्याला आपण नॉर्मल चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि ह्याच्यावरती एक मोठे 2 चमचे मी सारण घातलेलं आहे आणि ह्याला बघा आता चारही बाजू ह्याच्या फोल्ड करून घेते मी आणि एकदम चौकोनी असं मी लाटून घेते. हवं तर तुम्ही गोलसुद्धा लाटून घेऊ शकताय. ह्याचे पराठे अजिबात फुटत नाही आहेत, एकदम व्यवस्थित आणि खूप सॉफ्ट लाटतानासुद्धा सॉफ्ट जाणवतं आपल्याला ते. आणि इथं आता घेते मी भाजून, बघा इथं तुम्हाला दाखवतेच आहे मी. छान मस्त तेल लावा किंवा तूप लावा, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावून इथं भाजून घेऊ शकताय. तर इथं मी तेलच वापरलेलं आहे शेंगादाण्याचं. हे बघा आत्ता पराठं फुगायला लागलेलं आहे, थोडंसं वाफ निघते साईडनं त्याच्यामुळे दिसत नाही. बघा किती मस्त भाजलेलं आहे. तसंच मी आता दुसरा दाखवते तुम्हाला बिना सारणाचा लाटून, जसा आहे तसा अगदी आपण चपाती लाटतो तसा इथं लाटून घ्यायचं आहे. त्याला तेल लावलं आहे मी आतमधून आणि थोडंसं पीठ लावलं होतं चपातीसारखं सेम, आणि मी तर लाटून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनंसुद्धा बिना पनीरचे पण तुम्ही बनवून घेऊ शकताय पराठे, तर तेही मी तुम्हाला इथं दाखवते. तर बघा मी आता तो पराठा भाजून घ्यायला लागले ज्याच्यामध्ये आपण सारण घातलेलं नाही आहे. बघा कसले भारी फुगत आहेत पराठे. हे बघा कलर तर किती छान आला आहे ह्याचा, बघू शकताय तुम्ही. तुम्ही नक्की बनवून बघा, पण खूप खूप टेस्ट जबरदस्त आहे ह्याची. बघा इथं याचा कलर तर किती छान आलं आहे पराठ्याला भाजल्यानंतर. हे बघा आणि इथं बघा तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत पराठे आपले. मी तुम्हाला कट करून दाखवते, दोन्ही दाखवते. इथं बघू शकताय तुम्ही, हे बघा वरचं पूर्ण लेअर बाजूला झालेलं आहे त्याचा, आणि आतमध्ये आपण जे सारण भरलं होतं बघू शकताय तुम्ही. खालच्या साईडनं पण हे सेपरेट होतं आहे. हे बघा खूप म्हणजे खूप भारी, की असं की असं वाटतं की कधी तुम्ही असले पराठे खाल्लेच नसतील. आणि एकदा जर हे पराठे तुम्ही खाल्ले ना, तुम्ही बाकीच्या पराठ्यांची चवसुद्धा विसरून झाल्याची खात्री आहे मला. एवढे जबरदस्त लागत आहेत हे, बघा समोरून कसे दिसत आहेत. आता दुसऱ्यावाला पण मी तुम्हाला कट करून दाखवते, आपण ज्याच्यामध्ये सारण घातलं नव्हतं. तर हे बघा किती मस्त फुगलेत. अजून तुमच्याकडे पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यावेळेस असेसुद्धा बनवू शकता पराठे ह्याचे. आणि इथं आता मी प्लेटमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला. इथं आता मी आणि आत्ती बसलो नाश्ता करायला. आत्ती येत आहे, मी घेतले वाढून आम्हाला दोघींना. खूप खूप छान दिसत आहेत बघा. मी मगाशी ह्यांनी खाताना यांच्यासोबत एक गास खाऊन बघितला, एवढे मस्त झालेत ना की काय सांगू तुम्हाला. हे बघा खूप मस्त झालेत, एकदम खमंग असे झालेत. तर चला आम्ही करून घेतो नाश्ता. आता मामांचा आणि यांचा नाश्ता करून झालेला आहे. आरोदाचा टिफिनला घेऊन गेलेले आत्ती बसले आता. आस्ता तर आत्ता झोपेत नटले, त्याच्यामुळे तिला जरा थोडं लेट चालणार आहे. तर आता आम्ही दोघे खाऊन घेतोय. दाखवायचं का तुम्हाला बघा, असं बसलोय आम्ही खाली. तर या नाश्ता करायला तुम्ही पण. नाश्ता म्हणजे आता आमचं पोट भरून जेवण आहे की नाही आत्ती. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, एकदम खमंग लागतात हे पराठे. बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे बनले आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, ते रेसिपी कशी वाटली ते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, असेच वेगवेगळे ब्लॉग्स आणि रेसिपीज पाहायला भेटतील. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तो पण बाय. Bye. Bye.